मंडळी मराठी सिनेसृष्टीत अभिमानाने मिरवावा असा चित्रपट म्हणजे बाई पण भारी देवाची सगळीकडेच सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे। या चित्रपटाने 3 आठवड्यात तब्बल 57 कोटीचा गल्ला जमवला आहे। तर या चित्रपटात 6 बहिणींची हृदयस्पर्शी कहाणी दाखवण्यात आली आहे। यांच्यातील मतभेद, दुरावा, चवळी, प्रेम सगळंच उत्कंठरित्या मांडलं आहे। प्रेक्षकांचा या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद लाभला आहे। त्यात अभिनेत्री रोहिणी हटंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोणे, चित्रा बांदेकर, शिल्पा नवरकर आणि दीपा चौधरी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत। तर या 6 जणींची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा चालू आहे। मात्र सुकन्या मोणे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत। तर सुकन्या यांनी एका युजरला दिलेल्या उत्तराची आता मात्र सगळीकडे चर्चा सुरू आहे। तर सुकन्या यांनी चित्रपटात माईची भूमिका साकारली आहे। एकीकडे त्यांचं कौतुक होत असताना एका युजरने त्यांच्यावर टीका केली आहे। तर लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने सुकन्या यांच्यासाठी एक खास भेटवस्तू पाठवली। त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सुकन्या यांनी शेअर करत अमृताचे आभार मानले होते। मात्र त्यांच्या या पोस्टवर एका युजरने खोचक प्रतिक्रिया दिली आहे। तुम्ही ब्राह्मण असूनसुद्धा मांसाहारी पदार्थ खाता, मला वाईट वाटलं हे ऐकून। त्यावर सुकन्या यांनी सडेतोड उत्तर देत सगळ्यांचीच बोलती बंद केली आहे। सुकन्या यांनी लिहिलंय, सॉरी, कोणी सांगितलं मी मांसाहारी आहे आणि कोणी काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, नाही का? आणि ते चांगले की वाईट हे सुद्धा त्यानेच ठरवायचं असतं आणि मी शाकाहारी आहे, असं उत्तर सुकन्या यांनी दिलं। तर सुकन्या त्यांच्या उत्तरावर काही जण त्यांचं कौतुकसुद्धा करताना दिसत आहेत। तर तुम्हाला काय सांगायचं आहे सुकन्या मोणे यांच्या या उत्तराबद्दल हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि बाई पण भारी देवा या चित्रपटाच्या सक्सेसबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी द फिल्मी गप्पा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।